नमस्कार, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्लाझो पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर इथे बघा, मी अशा पद्धतीने फोर फोल्डमध्ये कापड केलेलं आहे आणि ही उलट बाजू आहे। सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडने जे आहे मार्जिन लाईन ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने। आणि आता बघा, तुम्हाला इलास्टिक टाकायची आहे तर ती इलास्टिक किती इंचाची टाकायची आहे तेवढं सोडायचं। बघा, माझी इलास्टिक 2 इंचाची राहील अर्धा इंच वरून फोल्डसाठी, म्हणून मी 2.5 इंचावरती इथे मार्क केलं। 2.5 इंचावरती मार्क करून एक सरळ लाईन ड्रॉ केली। आता बघा, आपला हिप साईज जे आहे 38 आहे, म्हणजेच 38 इंच, त्यात 10 इंच ॲड करायचं आहे लुझिंगसाठी, म्हणजेच 48 इंच, आणि 48 इंचाचा चौथा पार्ट आपल्याला काढायचा आहे। अशा इथे 48 इंचाचा चौथा पार्ट टाकून द्यायचा आहे। आणि हे इथे मार्क करून झाल्यानंतर आता आपलं हिप साईज जे होतं ते 38 इंचाचं होतं, तिथे आपल्याला क्रॉच पॉईंट टाकायचं आहे। तर कोणत्याही साईजसाठी बघा, तुमचं क्रॉच पॉईंटचा फॉर्म्युला हिप राऊंड आपला जेवढा असेल त्याचा तिसरा पार्ट आपल्याला इथे मार्क करायचा आहे। इथे मी 38 इंचाचा तिसरा पार्ट टाकून दिलेला आहे। आणि वरती बघा, आपण लुझिंग ॲड करून जेवढं मार्क केलेलं होतं 48 इंचाचा चौथा पार्ट, तिथे मार्क करून घेतला आणि अशा पद्धतीने यल शॉप देऊन दिलेला आहे। तर आता इथे बघा, क्रॉच पॉईंटच्या तिथे आपल्याला क्रॉसमध्ये इथे एका साईडने आपल्याला 2 इंच आणि एका साईडने आपल्याला 3 इंच असं मार्क करायचं आहे। म्हणजे 2 इंचाला मार्क केलेलं होतं हा फ्रंटचा शेप झाला, आणि 3 इंचावरती जो मार्क केला हा आपला बॅकचा पार्ट झाला। आता 38 इंच आपला जो आहे पॅन्टची पूर्ण लांबी होती, त्यात 2 इंच मी ॲड केलं आणि इथे 40 इंचावरती मार्क केलं। आता बॉटम राऊंड तुमचं जेवढं असेल त्याचा आपल्याला इथे चौथा पार्ट टाकायचा आहे। आणि इथे 1 इंच मी साईडने जरा जास्त घेतला आहे, म्हणजेच जेवढा ॲक्युरेट आपला बॉटम राऊंड आहे तो बॉटम राऊंड आपला एक मार्क केला आणि एक साईडने 1 इंचावरती मार्क केलं हे बॅकसाठी। म्हणजेच आपले बॅक आणि फ्रंट हे वेगळे वेगळे कटिंग होतं, पण एकच आपल्याला डायरेक्ट एकाच मेथडमध्ये इथे कट करायचं आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग कराल तर आपला क्रॉच पॉईंटचा एरिया जो आहे पॅन्ट शिवल्यानंतर किंवा घातल्यानंतर तो उठून दिसणार नाही आणि बिलकुल ॲक्युरेट अशी आपली फिटिंग राहील। तर आता आपल्याला हा पार्ट कट करून घेतलेला आहे, आता इथे कट करून झाला आहे, म्हणजेच आपला बॅक पार्ट कट झालेला आहे, फ्रंट पार्ट आपल्याला कट करायचा आहे। तर 2 हे कापड आपले वरती उचलून घ्यायचे आणि इथे आपल्याला कट करून द्यायचं आहे। तर इथे कट केल्यानंतर बॅक आणि फ्रंट आपल्याला आधी मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून बॅकचा पार्ट बॅकला जोडला गेला पाहिजे आणि फ्रंटचा पार्ट फ्रंटला जोडला पाहिजे। आणि याचं स्टिचिंग जे आहे बिलकुल आपलं नॉर्मल पद्धतीने आहे, मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील याचं स्टिचिंग करू शकता। अशा पद्धतीने आपलं संपूर्ण कटिंग झालं। आणि खरं तर मला हा पॅन्ट आणि बॉटमचा सेट रेडी करायचा होता, पण मेडिकल इश्यू आल्यामुळे मी सध्या मशीनवरचं काम करू शकत नाही आहे, त्यामुळे मी फक्त यात पॅन्टचं कटिंग केलेलं होतं ते दाखवलेलं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं 1000 सबस्क्रायबरच्या जवळ आलेलं आहे, आणि प्लीज सपोर्ट करा।